बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी म्हणून मुंबई 173 कृत्रिम तलाव आणि फिरती विसर्जन स्थळं सुद्धा उभारण्यात आली आहेत. विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. उद्या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते होणार आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या ज्या विविध चौपाट्या आहेत, गिरगाव असेल, दादर, माहीम, जुहू, या ठिकाणी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि अटींचे पालन करतच चौपाटींवर यावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते सगळ्याच यंत्रणांकडून देण्यात आलेल्या आहेत. त्या दृष्टीने या ठिकाणी आपण बघतो की सगळ्या प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. पोलीस नियंत्रण कक्ष असतील, वॉच टॉवर्स असतील किंवा सगळी जी व्यवस्था असेल ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. चौपाट्यांबरोबरच मुंबईतले जे 24 वॉर्ड आहेत या ठिकाणी 173 कृत्रिम तलाव जे आहेत ते महानगरपालिकेकडून बनवण्यात आलेले आहे. गर्दी होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मूर्ती संकलन केंद्र असेल, फिरते विसर्जन स्थळ असेल, अशा पद्धतीची व्यवस्था देखील महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जे आहे ते विसर्जनाच्या वेळी सर्व प्रकारच्या नियम आणि अटींचं पालन करावं आणि सगळ्याच यंत्रणांना सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश भक्तांना करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपाळ, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे तुमचं एका महिन्याचं वीज बिल बाकी असेल तरी महावितरणचे अधिकारी तुमच्या घरचं वीज कनेक्शन कापणार आहेत. ऐन सणासुदीला महावितरण अधिकाऱ्यांनीच ही धक्कादायक बातमी दिली. विशेष म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही. भांडुप परिसरामध्ये महावितरणनं ही कारवाई सुरू केली. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरावर अखेर सामान्यांना दिलासा मिळालेलाच नाहीये. GST काउन्सिलनं बैठकीमध्ये चर्चा झाली ती केवळ औपचारिकता म्हणून केरळ उच्च न्यायालयानं आदेश दिल्यामुळे चर्चा केल्याचं केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं. पण अनेक राज्यांनी तूर्त पेट्रोलियम उत्पादनं GST आणण्याची गरज नाही अशी भूमिका मांडलेली आहे. बातमी गृहकर्जाबाबतची. गृहकर्ज स्वस्त झालंय. 7% कमी व्याजदर असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँकेनं गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर SBIनं 6.70% व्याजदराची घोषणा केली. तर बँक ऑफ बडोदामधून गृहकर्ज घेणाऱ्यांना 6.75% व्याजदर असेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे